सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं अमर पाटील यांच्या रूपानं उमेदवारी जाहीर केली. अमर पाटील आपल्या सोबत आहेत. दादा, जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढलेली आहे, काय भावना आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताय? हे आमचं आजचं हे विजय रॅली आहे असं मी सांगतो. संपूर्ण विधानसभातून सर्व समाजातील व्यक्तिमत्व इथं आज या सभेसाठी आलेले आहेत. प्रथमतः मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना लाख लाख आभार व्यक्त करतो. माझं महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझं उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आणि सर्व जनतांना मी या मेळाव्यासाठी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व जनतेला मी नम्रपणे विनंती करतो, मला एकदा विकास काम करण्यासाठी संधी द्यावं आणि दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये आशीर्वाद करावं असं सर्व जनतेला मी नम्रपणे विनंती करतो. आज पेच प्रसंग महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला आहे, काँग्रेसचा देखील उमेदवार असणार आहे, किती मोठा आव्हान असणार आहे दक्षिणमध्ये? आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला मातोश्री येथे आशीर्वाद करून एबी फॉर्म दिलेले आहेत. ते मातोश्रीचा आदेश, उद्धव साहेबांचा आदेश हे अंतिम असते. मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे हे कधीही बदलू शकत नाही, मी ठामपणे असं सांगतो. काँग्रेसने जर उमेदवारी मागे नाही घेतली तर तुम्ही मैत्रीपूर्व लढतीसाठी तयार असणार आहात? पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जे आदेश देतील मी ते मान्य करेन. लढण्यावरती तुम्ही ठाम आहात? जनतेच्या आशीर्वाद लढणार आणि जिंकणार सुद्धा. जनतेच्या आशीर्वादाने मी लढणार आणि जिंकणार सुद्धा अशी भावना जी आहे ते अमर पाटील या ठिकाणी व्यक्त करतात. तर महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झालेला आहे की काँग्रेस सुद्धा उमेदवार देखील या मतदारसंघामध्ये, त्यामुळे काही जरी झालं तर आपण उमेदवारी अर्ज माघार घेणार नाही, उमेदवार अर्ज दाखल करतोय अशा पद्धतीची भावना जी आहे ते अमर पाटील या ठिकाणी व्यक्त करतात. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली जी आहे ते अमर पाटील यांची निघालेली आहे. कॅमेरा पर्सन अयुक्त दिसा आफताब शेख, एबीपी माझा सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.